नाही सगळ्यांना कसे आहात तुम्ही? तर आज मी दुसरा ब्लॉग बनवलाय बनवतीये. तर नाश्ता झाला, आता सगळी कामं आवरली, आता मी जेवणाला सुरुवात केली आहे. तर मी आता कुकर लावलाय, डाळ भात लावलाय आणि आता चपातीचं पीठ मळली आहे. बघा मी आता चपातीचं पीठ मळून ठेवलंय. कापून घ्यायची भाजी. मी भाजी बटाटा टाकणार आहे आणि वाटण टाकून भाजी बनवणार आहे. कांदा टाकायचा, जरा नरम होऊ द्यायचं, शिजू द्यायचं चांगलं. आता हे शीत थोडंसं नरम झालं आहे, आता आपण एक मसाला टाकूया. मी दोन चमचे टाकते, तुमच्या आवडीनुसार किती तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडा गॅस कमी करायला हवे नाही तर मग मसाला परपेल. आता ही भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे, आता मी टाकते त्याच्यात. गॅस कमीच ठेवलाय मी, कमी गॅसवरच परतून घ्यायची तर तिला चांगला मसाला असा लागू दे. थोडा वेळ नंतर मी पाणी टाकते. चांगली शिजली पाहिजे ती भाजी. आणि तुम्हाला सुकी पाहिजे असेल तर थोडंसं कमी टाकायचं, पण चांगली शिजली पाहिजे. जरा म्हणजे थोडी घाई होते पण थोडं फास्ट करते. तेल टाकते वरपण, तापलं आहे आता पातेलं. चांगलं शिजू दे. ही आम्ही अशीच बनवतो पिठी, आणि तुम्ही कशी करता ते मला सांगा. आमच्याकडे अशी पद्धत आहे, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता मी त्याच्यात वाटून टाकते भाजी. Thank you.
किती जास्त काय वापरत आहे. मला थोडी घट्ट वाटते. त्याला उकळी आली की तयार होईल. ही पण आता होत आली भाजी, शिजली काय बघते. बटाटा शिजला नाही, शिजायला पाहिजे. कोथिंबीर टाकते, दोन मिनटं झाकण ठेवते त्याच्यावर. थोडंसं पाणी ठेवते म्हणजे खाली लागणार. थोडीशी कोथ आता आमच्या इकडे पाऊस सुरू झाला आहे, भरपूर पाऊस पडत आहे. हे बघा, अशी मस्त उकळी आली पाहिजे पिठीला, तर ते अजून मस्त छान लागते. एक कोकम टाकलं आहे मी, त्याने जरा आंबटाची टेस्ट येते ना. आता ही होतं झाली, तयार झाली आहे. आता मला हे तयार झालं की मी दाखवते. हे बघा, आता आपली भाजी तयार झाली आहे. आता ती गॅस बंद करते आणि पिठी पण तयार झाली. बघा मस्त, तिचा पण गॅस बंद केला आहे. आणि मी आता चपाती करायला घेते. तर आपला तवा तापला आहे.
चपाती शेकून देते मस्त. तर माझं जेवण बनवून झालं आहे. तर आता मी जेवायला बसते आहे. सगळ्यांनी जेवायला या. सगळ्यांनी जेवायला या. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. तोपर्यंत थँक्यू, बाय.